नमस्कार, मी वर्षा. एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी अध्यादेश जारी केला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वादावर मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नाही तर आतापर्यंत झालेले प्रवेश तसेच राहतील असे देखील पाटील म्हणाले. महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा भाजपाचा मध्य प्रदेश येथील मीडिया संपर्क प्रमुख अनिल सौमित्र यांचं भाजपाने निलंबन केलं आहे. महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं अनिल सौमित्र यांना महागात पडले. महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात त्यांच्यासाठी कोट्यवधी पुत्र जन्मले, काही लायक निघाले काही नालायक अशी पोस्ट अनिल सौमित्र यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून जिंकवण्यासाठी स्थानिक नागरिकांना बाहेरील गुंडांकडून धमकावलं जात आहे असा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी मोदींवर केला. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. वाराणसीमध्ये कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना जिंकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाराणसीत गल्लीबोळामध्ये जाऊन आधी आमिष दाखवलं जात आणि मग त्यांना धमकावलं जात असा आरोप मायावती यांनी मोदींवर केला आहे. अभिनेता कमल हसन यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला दहशतवादी म्हटलं आहे. कुणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही. दुसऱ्यांचा जीव घ्यायचा तर त्याला दहशतवादीच म्हटलं पाहिजे. परंतु तो व्यक्ती कोणत्या धर्माचा असेल अथवा तो कोणत्या धर्माला मानत असेल तर तो धर्मही दहशतवादी असेल असं नाही असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील कोसळलेल्या हिमालय पुलाची 2012-13 मध्ये सदोष दुरुस्ती करण्यात आल्याचा ठपका प्रकरणाच्या अंतिम चौकशी अहवालामध्ये ठेवण्यात आला. कंत्राटदाराने आवश्यक त्या चाचण्या न करताच पुलाची दुरुस्ती केल्याचेही अहवालामध्ये म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर या पुलाचा मूळ आराखडा सापडला नसल्याची बाबही चौकशी दरम्यान उघडली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. लोकशाहीत सर्वजण समान असतात, त्यामुळे येथे कुणीही वंचित नाही आणि जो स्वतःला वंचित म्हणतो तो बुजदिल आहे असं म्हणत त्यांनी आंबेडकरांवर निशाणा साधला. साताऱ्यात जय भीम फेस्टिवल सुरू आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. यावेळी ते बोलत होते. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यात दुष्काळी दौरा केला. येथे असणाऱ्या जनावरांच्या चारा आणि पाण्याची अडचण त्यांनी जाणून घेतली. सत्ताधारी मंडळी ही 4 वर्ष 11 महिने आणि 10 दिवस गायब असतात, मात्र निवडणूक लागली की ते येथे शिकण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात या गोष्टी कशा पोहोचतील यासाठी 20 दिवस वलग्ना करतात आणि जातात. हे काय नवीन नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये अत्यंत यशस्वीरित्या आपलं काम करत आहेत असं म्हणत त्यांनी ममतांची पाठराखण केली. चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटवणारा रोईंग पटू सुवर्णपदक विजेता दत्तू खोपनळ याच्या विरोधात महिला पोलीस कर्मचाऱ्याने आडगाव पोलीस स्थानकामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत दत्तू भोकनळ आणि त्याच्या वकिलांशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्यायालयीन असल्याने तूर्त कुठलीही प्रतिक्रिया देणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय. कमी पटसंख्या असल्याचं कारण देत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील तब्बल 81 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि तसे आदेश जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागरिक आणि शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली. राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद करण्याची तयारी 2 वर्षांपूर्वीपासूनच चालवली होती.
त्याच अनुषंगाने यावर्षी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडून अशा शाळांची माहिती मागवण्यात आली. खामगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार ऍडव्होकेट प्रकाश फुंडकर यांनी दत्तक घेतलेल्या खेरडा या गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असून प्रशासनाने टँकर सुरू केलंय. मात्र या टँकर मधून पिण्यायोग्य पाणी येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी समिती दौरा करतेय. ही समिती आज बुलढाणा जिल्ह्यात असून खेडा गावात पोहोचली असता येथील नागरिकांनी या समितीसमोर आपल्या व्यथा मांडल्या. सांगलीतल्या मौजे डिग्रस येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेलं. काही वेळातच जीवरक्षक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी वनविभागाच्या पथकासह शोध मोहीम सुरू केली. त्यांनी बोटीतून परिसरात शोध सुरू केला. त्या दरम्यान त्यांना 2 ते 3 वेळा फक्त भल्या मोठ्या मगरीचेच दर्शन झाले. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. राहुल गांधींनी आता एक नवीन शब्द प्रचार सुरू केलाय. तो म्हणजे मोदी लाय. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा वादाच्या खोबऱ्यात सापडले. ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये मोदी लाय हा शब्द असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र असा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये नाही हा दावा खोटा असल्याचं ऑक्सफर्डने ट्विट केलं. काश्मीरमध्ये श्रीनगर आणि अवंतीपुरा या हवाई दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट जारी केला आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र मागील काही दिवसांपासून रचण्यात येत आहे. त्यामुळे हा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. भोपाळ येथील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसे संबंधित केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मी साध्वी प्रज्ञाला कधीच मनापासून माफ करू शकणार नाही अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहील असं वक्तव्य प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलं होतं. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आणि मोदींनी त्यावर नाराजी व्यक्त केली. भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी गोडसेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून पक्षाची कोंडी झाली. त्यावर केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी साध्वी यांची पाठराखण केली. त्यामुळे पक्षाच्या अडचणी आणखीनच वाढल्या. अमित शहा यांनी याची दखल घेत आता पक्षाच्या अनुशासन समितीने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर अनंत कुमार हेगडे आणि अनिल सौमित्र यांना नोटीस पाठवली. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना चिटफंड गैरव्यवहारा प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली असून कोर्टाने कुमार यांना 7 दिवसांची मुदतही दिली आहे. सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. मात्र आता हा निर्णय बदलू शकतो. त्यामुळे कुमार यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीम मध्ये 4थ्या क्रमांकावर कुणाला खेळवावे याबाबत अजून निर्णय झालेला नाही. वर्ल्ड कप साठी 4थ्या क्रमांकावर KL राहुलला खेळवले जाऊ शकते असे मत माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलं आहे. इंग्लंडमध्ये प्रतिकूल परिस्थितीत KL राहुलला खेळण्याची जाण आहे. तसेच त्याच्यात विदेशी खेळपट्टीवर खेळण्याचा उत्साह वाखणण्याजोगा आहे असे ते म्हणाले. मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज या स्पर्धेसाठीच्या बंपर इनामाची घोषणा केली आहे. विश्वचषक विजेत्या संघाला यंदा तब्बल 40 लाख अमेरिकन डॉलर्सचं इनाम घोषित करण्यात आलं आहे. भारतीय रुपयांमध्ये अंदाजे किंमत ही 28 कोटी रुपये एवढी होते. याच सोबत उपविजेत्या संघाला 20 लाख डॉलर्सचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे.
पहिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर ही गुंजन सक्सेना यांची भूमिका वठवणार आहे. सध्या या बायोपिकचं लखनऊ मध्ये चित्रीकरण सुरू होतं, मात्र हे चित्रीकरण मध्येच थांबवण्यात आल्याचं समोर आलं आहे. कारगिल युद्धामध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या गुंजन सक्सेना यांची शौर्य गाथा यातून उलगडली जाणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत झळकणार असून काही दिवसांपूर्वी तिचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. अंधेरी दुनियेतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. या रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींनीही धमाकेदार एंट्री केली आहे. मेट गाला 2019 मध्ये केलेल्या बार्बीच्या लुक नंतर आता दीपिकाचा कान्सच्या रेड कार्पेटवरील जबरदस्त लुक समोर आला आहे. 72व्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये दीपिका काळ्या आणि क्रीम रंगाचा गाऊन घालून रेड कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा दीपिकावर फिरल्या. तुर्तास एमकेएम सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.